बोल। माझं नाव हर्ष इंद्रवान काकड, एज 16 इयर्स आहे. मला स्नेजिंगचा त्रास आहे आणि तो आता लास्ट 2 मंथ्सपासून स्टार्ट झाला आहे. पर्टिक्युलरली तो सकाळी आणि रात्रीच्या वेळेस येतो म्हणजे आणि अफेक्ट होतो तो धुळीमुळं किंवा धक्का लागल्यामुळं किंवा गारवा नाकापर्यंत गेल्यामुळं. आणि एकदा स्टार्ट झाल्यानंतर त्याचे त्रास झाल्यानंतर नाकातून आणि डोळ्यातून खूप पाणी गळतं आणि पर्टिक्युलरली रात्रीच्या वेळेस जास्त होतो त्रास. आधी काय होतं, शिंका येतात? हां, आधी शिंका येतात आणि नंतर पूर्ण डोळे यांना वगैरे वाचका येतो, पूर्ण लाल होऊन जातात. बरं, काय केले आणि बरं वाटतं? त्यानंतर ना गरम रुमाल थोडा गरम करून त्याला शेकवल्यानंतर ते थोडंसं कमी होऊन जातं त्याची इंटेन्सिटी. ओके, आत्तापर्यंत काय ट्रीटमेंट घेतली? आत्तापर्यंत याआधी हीच घेतली होती आणि आता 2 महिन्यापूर्वी एकदा होमिओपॅथी करून बघितलं होतं. बरं, ठीक. स्टार्ट. मायसेल्फ हर्ष इंद्रवान काकड. मला लास्ट 5 to 6 इयर्सपासून स्नीजिंगचा त्रास होता. म्हणजे ती ॲलर्जेटिक सर्दी होती की मी कोल्ड जास्त थंड वातावरणात किंवा धुळीत वगैरे गेल्यानंतर मला खूप जास्त शिंका यायचा आणि त्याचा खूप त्रास व्हायचा मला. तर मी डॉक्टर परदेशी अकुपंक्चर क्लिनिकमध्ये आल्यानंतरपासून मला त्या त्रासापासून खूप जास्त फरक भेटला आहे आणि मी माझ्या मला खूप रिलीफ भेटला आहे त्याच्यानंतरपासून आणि आता मी खूप हॅप्पी आहे.